आज आपण पाहणार आहोत टोमॅटोची भाजी। त्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल ऍड करून घेतलेले आहे। कढई छान तापलेली आहे आणि कढईमध्ये तेल ऍड करून घेतलेले आहे। तेलात आता 1 चमचा मोहरी ऍड करून घ्यायची आहे। त्यासोबत 1 चमचा जिरे ऍड करून घ्यायचे आहेत। त्यासोबत 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत मी या मिश्रणामध्ये। बारीक चिरलेला मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा मी या मिश्रणामध्ये ॲड करून घेतलेला आहे। कांदा छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। सोबत इथं मी 1 हिरवी मिरची मधून 2 तुकडे करून या मिश्रणात ॲड करून घेतलेली आहे। तुम्ही इथं पाहत असाल, सर्व मिश्रण व्यवस्थित असे तेलावरती 2 मिनिट परतून घ्यायचे आहे। तुम्ही इथं पाहत असाल अशा पद्धतीने सर्व मिश्रण आपण परतून घेणार आहोत। त्यासोबत मोठा 1 चमचा लाल तिखट मी इथं ॲड करून घेतलेला आहे। सोबत 1/2 चमचा हळद ॲड करून घेतलेली आहे। त्याचसोबत या मिश्रणामध्ये 1/2 चमचा गरम मसाला ॲड करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने सर्व मसाले तेलावरती परतून घेतलेले आहेत। त्याचसोबत या मिश्रणात 5 टोमॅटोचे बारीक काप करून घेतलेले, टोमॅटोच्या बिया काढून घेतलेल्या मी काप करून घेत असताना, आणि हे मीडियम साईजचे 5 टोमॅटो आहेत। अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण तेलावरती परतून घेतलेले आहे, तुम्ही तर पाहत असाल। आणि या मिश्रणामध्ये कच्च्या शेंगदाण्याचे कूट ॲड करून घेणार आहोत, मोठे 2 चमचे। त्याचसोबत चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये, तुम्ही तर पाहत असाल। अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण आपण परतून घेणार आहोत आणि 1 लहान वाटी पाण्याचा वापर करून हे सर्व मिश्रण कढईमध्ये वाफेवरती शिजवून घ्यायचे आहे। तसे टोमॅटोला स्वतःचे पाणी सुटते, त्यामुळे अत्यंत कमी प्रमाणातच पाणी आपण इथे यूज करायचे आहे। तुम्ही इथं पाहत असाल, अगदी लहान वाटी इथे मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे। खालच्या बाजूने टोमॅटो जळू नये कढईच्या, त्यामुळे मी थोडंसं अगदी पाणी ॲड करून घेतलेलं आहे। झाकण ठेवून आपण याला 3 मिनिट वाफ काढून घेणार आहोत। तुम्ही इथं पाहत असाल भाजी आपली शिजून 3 मिनिटाने तयार झालेली आहे। अत्यंत सुंदर अशा पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा।